वचि द्वारि उभक्षण भारि वचि द्वारि उभक्षण भारि क्षण भारि वचि द्वारि कदाचित आध्यात्मिक असेल
या सगळ्या तत्वज्ञानाची निर्मिती आमच्याकडे व्यासांनी केली आहे. या सगळ्या तत्वज्ञानाचे कर्ते कोणते? व्यास. म्हणून असं शास्त्र आहे, व्यासोच्चिष्टम जगत सर्व. हे सगळं जग व्यासाचं उच्चिष्ट आहे. तुम्ही असं समजू नका की व्यासांनी फक्त अध्यात्मच लिहिलंय, व्यासांनी विज्ञानही लिहिलंय, व्यासांनी भूगोलही लिहिलाय, व्यासांनी इतिहासही लिहिलाय. महाभारत काय इतिहास आहे? हा जय नावाचा इतिहास म्हणजे महाभारत. तुम्ही जर भागवत वाचाल ना, तर आजच्या विज्ञानाचे प्रमेय काहीच नाहीये. त्या आजचं विज्ञान एक पैसा आहे फक्त. व्यासांनी जर आपण अभ्यास केला तर बरं का, व्यासांनी लिहिलेल्या विज्ञानानुसार आजचं विज्ञान फक्त एक पैसा शोध विज्ञानाला लागलाय. तर या व्यासांनी खात्रीपूर्वक सांगितलं छातीवर हात ठेवून की तुम्ही संसारात राहा असोनी. आता चिंतन नीट ऐका. अध्यात्म किंवा भक्तिमार्ग, नामस्मरण, देवाकडे जायचं, याला संसार नाही अडवाईत. कधी संसार नाही अडवाईत, संसारात राहून सुद्धा हे करता येत. आणि याचं प्रमाण दिले व्यासांनी, उदाहरण दिले की ज्ञानदेव म्हणे व्यासाची आपुला, द्वारकेचा राणा पांडवागिरी, तो परमात्मा श्रीहरी भगवान, कमल नयन कमल शयन राधिका रमण, असा तो गोपाळ कृष्ण पांडवांच्या घरी कसा राहिला? मग पांडवांनी संसार केला नाही का? पहिल्यांदा आपण एक चिंतन मांडूयात, संसार म्हणजे तरी काय? कसा म्हणायचं संसार? संसाराची व्याख्या करताना शास्त्रकारांनी केले, संसरंती इति संसार. हा जो प्रवाह रूपानं चाललेला आहे तो संपत नाहीये कधी. माणसं म्हणतात आपण संसार संपलं की प्रपंच परमात्म्याकडे लावूया. मला एक खोटं बोलण्याचं आश्चर्य वाटतं बरं का, तो संपतच नाही कधी, कधी संपणार आहे? आपल्यावर आपण गणित करा ना, लग्न झाल्यानंतर आपल्याला वाटतं मुलं होईपर्यंत करायचं हे सगळं. मुलं झाले मग वाटतं नातू होईपर्यंत करायचं, मग नातू झाले मग त्या नातवांची काळजी घ्यायला, कधी संपणार आहे हे सगळं? आणि जोपर्यंत संपायची वेळ येती तोपर्यंत इंद्रिय गणित खात्र होता. इंद्रियाची शक्ती तुमच्या माझ्या हातातली नाही. भगवंतानं प्रत्येक गोष्टीला बजेट दिलंय. शासनाचं जसं बजेट असतं की नाही, रस्त्यावर एवढं, पाण्यावर एवढं, लाईटवर एवढं. महाराष्ट्र शासनाचं बजेट, आपलं युपी शासन, एमपी शासनाचं धरा की याच्यासाठी एवढा खर्च आहे, असं सरकारच्या कायद्यात असतं, केंद्र सरकार सुद्धा. तसं परमेश्वरानं इंद्रियांना शक्तीचं काही बजेट दिलंय, तेवढ्यापर्यंतच ते बजेट संपलं की त्या त्या इंद्रियातली ती ती शक्ती निघून. बघा तुम्हाला पडतंय का? कालांतरानं कानानं ऐकूच येत नाही आम्ही, आमचं मला येत नाही ऐकू. काय येत नाही? मी त्या ऐकण्याची शक्ती अन्यत्र उडवली आहे. डोळ्यांनी बघण्याची शक्ती कमी होते, कारण की जितकी शक्ती माझ्या डोळ्यामध्ये आहे ती शक्ती अन्य मार्गाने खर्च केली. त्याच्यासाठी ती करायला पाहिजे, त्याच्यासाठी नाहीच केली. पायानं चालण्याची छोटी शरीर पण एक यंत्र आहे. संसार संपत नाही. तुम्हाला एक उदाहरण देतो, पटेल भाषण खूप गोड आहे, मला आत्ता आठवले आणि आवडले मला. एक माणूस समुद्र तीरावर गेला, म्हणाले अमावास्या आज समुद्राचं स्नान घडावं. अमावास्येच्या दिवशी समुद्र स्नान ही एक परवडी आहे. जसं आपण गंगा स्नान पवित्र मानतो की नाही, समुद्रामध्ये सगळ्या तीर्थांचं स्नान होत. तर तो समुद्रावर गेला, प्रचंड गर्दी, अमावास्येचा दिवस, सोमवती अमावास्या आली, श्रावणातला महिना, श्रावणातली सांगता, सोमवती अमावस्या, योगायोग आहे. आणि गेला, प्रचंड गर्दी होती तिथे. एका खडकावर बसून राहिला असं. एका माणसाने बघितलं की हा सकाळी आलाय, दुपार झाली आहे तरी स्नान करत नाहीये, का नाही करत स्नान? कित्येक लोक आले, येतायत कपडे काढताय, स्नान करतायत, निघून जातायत, येतायत कपडे काढताय, स्नान करतायत, निघून जातायत. हा बसलेलाच आहे का?
त्याला म्हटलं भाऊ तुम्ही का आला तिथे, तो म्हणला मला स्नान करायचे. तो काय म्हणाला, मला स्नान करायचे. मग म्हणाले का करत नाही स्नान, तो म्हणाला लाटा थांबल्यानं की मी स्नान करेन. समुद्राच्या लाटा थांबल्या की मी स्नान करेन. त्या भल्या माणसाने सांगितलं लाटा कधीच थांबणार नाही, स्नान करून घेत. संसार संपला की मी परमार्थाला लागेल. संसार थांबेल कधी? थांबेल थांबेल म्हणेपर्यंत दुसरा संसार सुरू होतो. मुलाची काळजी, ती काळजी संपेपर्यंत नातवांची का, असं सतत. मी सांगू का तुम्हाला वाक्य नीट आहे कौपिंदजी, काळ जिल्हा जुमानीत नाही त्या काळजीला हा जुमान नाही. काळ ऐकू द्या, काळ जिला जुमानीत नाही, काळ जिला जुमानीत नाही त्याची हा काळजी करतो. काळजी काय हा शब्द आहे, काळ वेगळा केला जी वेगळा केला, काळ सुद्धा काळजी करत त्या काळाची हा काळजी करतो. उपयोग आहे का? जगद्गुरु आचार्य लिहितात पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम, या संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाही मुरारे भज गोविंद. हे मुढा तम गोविंदम भज, हे मुढा म्हणजे हे मूर्ख माणसा तू गोविंदाला कधी भजणार आहे? पुन्हा जन्म पुन्हा मरण पुन्हा जन्म पुन्हा मरण हे भवचक्र तर चालणारच आहे ना, हे कधीही न संपणार आहे. आणि मग प्रत्येक चक्रामध्ये तू अडकला जाशील, प्रत्येक चक्रात तीच फजिती, प्रत्येक चक्रात तोच व्याप, हे कधी संपणार आहे? हे संपत नसतं संपवावर लागणार असत. रामकृष्ण परमहंसाने मोठं सुंदर चिंतन मांडले. रामकृष्ण परमहंस म्हणाले संसार वाईट नाहीये, संसारात राहा. पण असं राहा, अलिप्त कमळ येळी जायचे. कमळ असतं की नाही ते अलिप्त पाण्यातही असतं चिखलातही असत, पण उपटा तुम्ही बाहेर काढा त्याला, त्याच्या अंगाला चिखलही लागत नाही आणि पाणी. रामकृष्ण परमहंस म्हणाले नावेचा जन्म पाण्यासाठी झाला. वाक्य सुंदर आहे, नावेचा जन्म पाण्यासाठीच झाला. नाव काही जमिनीवर चालायला नाही झाली, नाव आकाशातून फिरायला नाही झाली, नाव कुठं चालते? पाण्यात. नावेचा जन्म पाण्यासाठीच झाला, पाण्यात राहणं गैर नाही. पण गैर काय? नावेत पाणी जाणार नाही. ज्ञानेश्वर महाराज लिहितात या लागी शत जरदार नावे. नाव वाचवते हे खरंय, नावेत बसावं, नाव तरते आणि तारवते, नाव तरते आणि लोकांनाही तारते. नावेत बसणार कधी बुडत नाही. पण कोणत्या नावे? ज्ञानेश्वर महाराजांना मी विचारलं, ते म्हणाले या लागी शत जरदार नावे. शंभर छिद्र पडलेल्या नावेत जर तुम्ही बसलात तर नाव तारते हे खरं सिद्धांत आहे. पण शंभर छिद्र असणाऱ्या नावेमध्ये बसलात तर चालेल का ती? या लागी शत जरजर नावे रिघोणी केवी निश्चिंत पावे. मी पहिल्या तीरावर निश्चिंत जाईल असं म्हणता येईल का तुम्हाला? तर संसार रूपी नाव ही शत छिद्रांनी युक्त आहे. मग कसं राहायचं संसारात? संसार तर वाईट नाहीये, संसार करायचा आहे. एकीकडे म्हणतात की संसार माणसाला सुदृढ देत नाही, तो कधी संपत नाही. आज आपण कशावर बोलतोय लक्षात येईल तुमच्या? असोनी. मग संसार तर चांगलाच आहे, तर मग माणसं अडकतात का त्या? मी नाथांना विचारलं, नाथांनी सांगितलं कसा असावं संसार? ऐसे असारे संसार
संसार धर्मशाळेत उतरलो त्या ठिकाणी एसी रूम घेतली का मला स्पेशल लागतं बाबा असं अटॅच ते एसी रूम घेतली धर्मशाळेत आपण त्या एसी रूम मध्ये राहिलो काय त्यांचे पैसे असतील तेवढे भरले आपल्या मनात तरी असा विचार येतो कहो कधी की या रूम ही रूम किती रुपयात बांधणे झाली असेल या रुपया या रूमला किती खर्च आला असेल ही स्टाईल कुठल्या पद्धतीची असेल याच्या भिंती कुठल्या पद्धतीच्या असतील आणि मग इतका जर पैसा या रूमला लागे असेल तर मग याची आपण खबरदारी घेतली पाहिजे दक्षता घेतली पाहिजे त्याचं वाटोळ करू नये का बरं आपण इतका विचार करत नाही त्या ठिकाणी आपण त्या रूम मध्ये राहतो जितकी घाण करता येईल तितकी करतो आपल्याला माहिती भाड्याची नाही भाई आपल्या घरात हेच करू का आपण नाही करणार जितके घाण करता येईल तितके करतो सकाळी पैसे पेड करतो ते सोडून दे का विचार करता तुम्ही रात्रभर ही जागा किती एकरनी घेतली असेल काय गुंठ्यानं घेतली असेल हिचा भाव काय असेल त्या काळात कुठला इंजिनियर असेल कुणी प्लॅन बनवला असेल जस त्या खोलीमध्ये तुम्ही राहतानाच तुमची मानसिक स्थिती अशी झालेली असते की भाड्याची ऐसे असा रे संसार कसा संसार आपला नाथांनी दुसरं उदाहरण दिलं पक्षी अंगणी उतरती पूर्वीचा काळ आता नाही दिसत नाही कुठे आता काय आता आपल्याला सगळं पिशवीत आणावं लागतं पूर्वी शेतामध्ये धान्य यायचं आणि इतकं प्रचंड धान्य असायचं ते गाड्यांनी यायचं पोते भरायचे आणून टाकायचे तर ती त्या घरातली माता काय करायची ते धान्य वाळत घालायचे अंगणात ज्वारी जोधळे समजा ज्वारी आणि अंगणात वाळत घातली तर ती वाळत घातांना पक्षी कुठून कळप यायचा काय माहीत कोण असतो पण ते दाणे टिपायचा दाणे टिपायचा पण दाणे टिपायला आलेला पक्षी कधीही त्या अंगणात बसून राहिला पक्षी अंगणी उतरती नाग बाबा म्हणाले ते कबै सुनी राहती ते काय बसून राहतात तैसे असावे संसार तसं प्रपंच अशा पद्धतीनं जर प्रपंच केला तर असोनी मग काही वाटत नाही संसार
पण आम्ही काय करतो, प्रपंच करताना इतका गुंततो त्यात, इतकं गुंततो, इतकं गुंततो. त्याला एखाद्याला म्हणलं ना, काय हो चला ना कीर्तनाला, काय हो आमच्या मागं प्रपंचच आहे, आम्हाला सुधरू देत नाही, आम्ही नाही आहे, तुम्हीच. एकदा प्रपंच संपला ना, मी तुमच्यासारखंच एकदा रिटायर झालो, हेच करणार आहे. आता सरकार याला याचं टायर पंक्चर झालंय म्हणून रिटायर करतो, आता चालू शकत, त्याचे टायरच पंक्चर झाले. आता सरकार, सामान्य माणसाचं सरकार जर याला रिटायर करतंय, तर ते सरकार रिटायर नाही का करणार, तो तर जगाचं सरकार. पण तुम्ही प्रपंच का करीना साधा, प्रपंचामध्ये तरी प्रसन्नता असते का हो. एकही दिवस असा जात नाही की नवरा बायकोचं भांडण नाही, देवळात घंटा आणि संसारात तांटा. तुम्हाला तांटा कळतं ना, तांटा म्हणजे भांडण, देवळात घंटा संसारात तंटा नाही असा संसार, भांडण नाही असा संसार. मी परवा असं कीर्तनात म्हणाल, ते एक दोन श्रोता म्हणाला तुमचे शब्द मागे घ्या. म्हटलं का बरं, म्हटलं शब्द मागे घ्या, आधी मागे घ्या. म्हटलं काय कारण काय, या भल्या माणसाचं म्हणाला लग्न झालेला 40 वर्ष झाले, एकदाही बायको बरोबर भांडण नाही. अरे बापरे, नरेंद्र मोदीचं सुद्धा बायको बरोबर भांडण झालं, म्हणलं असं घडणं शक्य नाही. तो म्हणला पठ्याचं उदाहरण आहे, माझं उदाहरण आहे. म्हणलं पण कसं नाही, इतक्या तुझ्या सुखी संसाराचं रहस्य काय. आम्ही कीर्तनकार असतो, कीर्तनाला आपण आमचे घरी गेलं की हेच चालतो, आमचं काही साधे तुम्ही सुखी आहे त्याच्यापेक्षा आम्ही दुःखी. लोकांना म्हणतात, लोक म्हणतात बुवा म्हणजे काय फारच सुखी असलं पाहिजे. लोक आम्हाला म्हणतात महाराज आमच्या बंडाला तुमच्या बरोबर घेऊन जा. म्हणजे कशा आमचे काय कमी हवेत म्हणून तुझ्या करून घेतो माझ्या कारण. लोकांना असं दिसतं, बायको घरी गेलं की तुम्हाला सांगतो एक प्रपंचातलं उदाहरण म्हणून, गंमत म्हणून, बाकी काही नाही. एखादं नारळ जर पिशवीत कमी दिसलं ना, कीर्तनाला कुठे गेली ते म्हटलं ग्वाल्हेरला किंवा 2 दिवस घेतलं, 2 नारळ दिसतात, 2 दिवस झाले, मग 8 दिवस कसे लागले. 8 दिवसच कीर्तन होते, मग नारळ 2च कसे. तू म्हणाल या पठ्याच्या घरात भांडण नाही, लग्न झाल्याला 40. म्हटलं असं कसं शक्य. तो म्हणला होईलच कसं. म्हणलं काय तुझ्या सुखी संसाराचं रहस्यचं सांग मला, की आमचं कुणाचं, अरे रामाचं सीतेचंही भांडण झालं, द्रौपदीचं पांडवांचंही भांडण होतच होतं, तुझं भांडणच नाही म्हणतो तू. तो म्हणला होईलच कसं भांडण, ती मुकी मी बाहेरा, ती मुकी मी बाहेरा, तिला बोलता येत नाही मला, भांडण होण्याचं कारण काय. असा अपवादात्मक संसार काय असतो. संत लिहितात संसार बाधक नाही, उलट सांगू का तुम्हाला, धर्मशास्त्राने असं सांगितलं की संसारिक माणूसच जास्त परमेश्वरावर प्रेम करू शकतो, प्रेम करू शकतो. आणि परमेश्वर हा भक्तीचा विषय नंतर आहे, आधी तो परम प्रेमाचा विषय. तुम्ही प्रेम करून बघा, एखाद्या कुत्र्यावर प्रेम करा, ते कुत्र की नाही मालक आलं की त्याच्या पुढे गोंडा करू. उदाहरण इतिहासामध्ये शिवाजी राजावर नितांत प्रेम कुणी केलं तर कुत्र्यानं केलं. 8 बायका होत्या महाराजांना, 8 बायकांपैकी एकही सती गेली नाही. महाराज ज्यावेळी मोहिमेवर जायचे, लढाईला जायचे, त्यावेळी कुत्र्यानं घरात भाकरी खवली. आणि महाराज गड चढायला लागले तरी पाहित्याशी यावर महाराजाबरोबर झाला काय. मला मला एक सांगायचं तुम्हाला, मुख्या प्राण्यावर जर प्रेम केलं तर ते इतकं वेडं होतं आपल्यासाठी, त्याच्यावर प्रेम केल्यावर तो वेडा नाही व्हायचा. उगा का नामदेवाच्या कीर्तनात पांडुरंग नाचत होता. 40 वर्ष झाली मी कथा करतो, एकदाही देव नाचला नव्हता. एकदा पांडुरंग नावाचा माणूस नाचला, पण त्यांनी फुल घेतली होती स्कॉच. मी म्हटलं कसं काय नाचायला, आमचे पेटी मास्तर म्हणले नाका लक्ष, त्यांनी घेतली म्हणून नाचतो. आमच्या ताकद ही आहे, रामदेवाची ताकद बघा.
शास्त्र धर्मसिंधू या ठिकाणी या ठिकाणी विवेक सिंधूने सांगितलं विवेक सिंधू व्याख्या करतात प्रेम्यस्तु प्रथमा अवस्था प्रेम ही भावाची पहिली अवस्था आहे प्रेम्यस्तु प्रथमा अवस्था भाव इत्युच्यते बुधैहि इति उच्यते म्हणजे शून्य लोक असं म्हणतात बुधैहि या शब्दाचा अर्थ शाडे लोक इति म्हणजे या प्रमाणे उच्यते म्हणजे बोलत भगवान वाच वाच म्हणजे काय भगवान बोलत मर्मज्ञ लोक शहाणे लोक पंडित लोक बुद्धिवादी लोक असं बोलतात प्रेम नसतो प्रथमा अवस्था प्रेम ही भावाची पहिली अवस्था आणि मग प्रेम करता 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 भाव स्थिर झाला त्या त्या स्थिर झालेल्या भावाच्या अवस्थेला भक्ती असं एखादा पंडित असेल एखादा विद्वान असेल एखादा मर्मज्ञ असेल पण तो भाव त्याच्या अंतरंगात असेलच असेल हुशार असेल म्हणून पंडित हा कधी संत होत नाही आणि संत कधी पंडित असत नाही बघा तुम्ही संतासाठी भाव आहे आम्हाला शास्त्र कळत नाही पुढचं एक सांगतो बरं का तुम्हाला शास्त्र शास्त्र म्हणजे तरी काय हो वाक्य नीट ऐका संत कधी शास्त्र बोलले नाही वाक्य नीट ऐका संत कधी शास्त्र नाही बोलले पण संत जे बोलले ते शास्त्र तयार ते काय असं तुमच्याकडं तत्वज्ञान सांगायला बसले होते का मी तुझ्याजवळ शास्त्र सांगतो लिहून घे ते जे बोलले ना ते शास्त्र मीराबाईला काय कळत होतो जनाबाई गोवऱ्या थापायचं काम करायची त्या काळात शेतातल्या गोवऱ्या कानातल्या एक गोवऱ्या थापणारी स्त्री कुठल्याही प्रकारचं तत्वज्ञान माहीत नाही तिला कशाबरोबर खातात हे पण तिला माहित आहे उठता बसता बोलता जेवता खाता पिता माझा तो परमदयाघन माझ्या मुखामध्ये असला पाहिजे म्हणून ती तळी का कांडी का तुझं गाईन आनंद बस एवढंच करत गेली आणि तेवढं करत गेल्यामुळे जनाबाईच्या गोऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणायला आमचं थोबाड म्हणत नाही विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गोऱ्या भक्तिशास्त्रामध्ये जितकं तुम्ही अंतरंगातून प्रेम कराल जितकं तुम्ही म्हणजे खरंच कळवळ्यानं प्रेम करा तितका देव तुमचा आहे आणि अशा भक्तांची सगळी कामं करतो तो मग असा भक्त संसारात राहिला काय आणि त्याच्या दृष्टीने काहीच नाही संसार बाधक नाही आहे कधी या सगळ्या संतांनी संसारातूनच तो मिळवला भक्तिशास्त्राचं मर्म आहे म्हणून संसार बाद असूनही संसारी पण संसारात राहून देखील जिव्हे वेगू करी जिव्हेनं जे इंद्रिय भगवंतानं नामस्मरण करण्यासाठी दिलेलं त्यांनी भगवंताचं वेगू करी या शब्दाचं महत्व कधीतरी दिवसातून एकदा दोनदा नाही दिवसातून उगत नाही क्षणभर नाही वेगानं भगवंताचं नामस्मरण नामस्मरणाला तुम्हाला एक सांगू का नामस्मरणाची प्रक्रिया नामस्मरण हे स्वयंसिद्ध आहे नामस्मरण हे त्याला सिद्ध करायची गरज बाकीच्या गोष्टीला मंत्राला सिद्ध करावं लागेल रामरक्षा सिद्ध करावं लागेल कालभैरव सिद्ध करावं लागेल दिवी कवच सिद्ध करावं लागेल बाकी सगळे प्रयोग हे सिद्ध केले तरच त्याचं फळ आहे पण नामस्मरणाला सिद्ध करण्याची गरज ते संतांनी सिद्धच केलंय वारकरी संप्रदायामध्ये रामकृष्ण हरी हा बीज मंत्र माझ्या समर्थांनी 12 वर्ष कमरी इतक्या पाण्यामध्ये श्री राम जय जय राम हा मंत्र सिद्ध केला आणि संतांनी सिद्ध केलेला मंत्र तुमच्या हातात दिला म्हणून तुम्ही ते सिद्ध केलेला मंत्र आहे त्याची काही काळजी करू नका तो मंत्र कधीही घ्या केव्हाही घ्या कसाही घ्या एक श्लोक आठवत होता तुम्हाला बघा तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल
पूर्वी पंत श्लोकासाचे पंडितांनी श्लोक असा रचला, अहो येता दाता उठत बसता कार्य करीता, सदा देता घेता वदनी वदिता ग्रास गिळीता, घरी दारी शय्ये, शय्ये म्हणजे झोपताना, घरात घ्या दारात घ्या झोपताना घ्या, घरी दारी शय्ये रती सुखाचे अवसरी, रतिसुखाचा आनंद घेताना सुद्धा तुम्ही नामस्मरण घेऊ शकता, रतिसुखाच्या वेळी जरी नामस्मरण घेतलं तरी चांगली संतती जन्माला येईल। ते संस्कार झाले आणि समस्तांची लज्जा त्याजुनी भगवत चिंतन। हे का सांगितलं? नामस्मरणाला कुठल्याही गोष्टीचा दोष नाही, स्पर्शास्पर्श नाही, शौचाशौच नाही, नाम पवित्र आहे। म्हणून संतांच्या नामस्मरणावर भर आहे। आपणही नामस्मरणाचं महत्व प्रतिपादन करणारच अभंग घेतला। देवाच्या दारात उभा राहा, क्षणभर उभा क्षण घालवा आणि उभ्या क्षण घालवताना मुखानं हरिमुखे म्हणा। हरिमुखे म्हणत असतानाच बघा द्वयार्थी दोनदा वापरले, विरुक्ती किती आहे। हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हे हरिमुखानं म्हणत असताना तुम्ही काळजी करू नका, तुमच्या पुण्याची गणना करायला चित्रगुप्त सुद्धा किंवा स्वतः यमराज सुद्धा असमर्थ ठरेल। हरी या शब्दाची ताकद आहे। हरिमुखेच म्हणा का म्हटलं ज्ञानेश्वर महाराजांनी? राममुख्य म्हणा नाही, कृष्णमुख्य म्हणा नाही, हरी का? संसारात आलेला जीव हा दुःखानं तप्त झालाय आणि संसारात आलेला जीव दुःखानं तप्त झाल्यामुळे हरती ती हरी ही, जो त्या दुःखाचं हरण करतो त्याचं नाव हरी। संसारी लोकांना हरी सांगितलं, या संसारी लोकांचं दुःख दूर झाल्याशिवाय हे पुण्याईचा मार्ग चालू शकणार नाही आणि दुःख दूर होण्याचं एकमेव साधन हरी। तुम्ही कल्पना करा, कित्येक उदाहरण असे ग्रंथामध्ये की भगवंतानं त्याच्या दुःखाचं हरण केलं। गजेंद्र भागवतामध्ये सव्या स्कंदात कथा आली, समर्थांनी लिहिले, गजेंद्र महासंकटी वाट पाय तया कारणे श्री हरी धाव, गजेंद्र महासंकटी वाट गजेंद्र महासंकटी वाट हा गजेंद्र तया कारणे श्री हरी धावत आहे। हा गजेंद्र म्हणे त्रिकुट पर्वतावर राहतो। हा त्रिकुट पर्वत कुठे आला? आपल्या अजमेर म्हणून जे आज आहे ना एमपीमध्ये, एमपीमध्ये राजस्थानमध्ये, मी अजमेरला कीर्तनाला गेलो पण ते कुठेही मला नाही माहीत। महाराष्ट्र मंडळात माझी कीर्तन झाले अजमेरला आणि तिथून पुढे ते ब्रह्मदेवाचं गाव पुष्कर जवळ आहे। तर अजमेर जवळ पुष्कर नावा पुष्कर नावाचं तीर्थक्षेत्र आहे। त्या पुष्कर तीर्थक्षेत्रात काय, पुष्कर तीर्थक्षेत्राचं महात्म्यनी काय का, ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली आणि मग एखादी वास्तू निर्माण केल्यानंतर आपण वास्तूची शांत करतो की नाही, त्याला काय म्हणतो आपण, वास्तू शांती। मग या जगाची वास्तू शांती कुठे केली? ब्रह्मदेवाने पुष्करला। इतकं महत्व आहे या पुष्कर तीर्थक्षेत्रावर। त्रिकुट नावाचा पर्वत आहे, त्याला तीन शिखर होते म्हणे, एक सोन्याचं, एक चांदीचं, एक तांब्याचं, अशी तीन शिखर। तर त्या त्रिकुट नावाच्या पर्वताच्या पायथ्याशी घनदाट किर्र जंगल आणि तिथे एक मदन मत्त हत्ती, नवनाग सहस्त्रबळी असा तो हत्ती चराईचा। निसर्गानं कृपेचं वरदान दिलेला हा पर्वत, प्रचंड गर्द वन राहील
आणि अमृतासारखं गोड पाणी तिथल्या जलाशयात. तो हत्ती त्या जंगलामध्ये हिंडायचा दिवसभर, त्याचे सगळा प्रापंचिक समुदाय तिथं होता, मुलं बायका वगैरे सगळ्यांना घेऊन जंगलात हिंडायचा, लाकडं खायचं, लाकडं फोडायचा. असा हा हत्ती फिरत असताना एकदा कडक ऊन पडलं, तप्त ऊन पडलं की तप्त उन्हामध्ये तो त्या जलाशयामध्ये जलक्रीडा करायला येतो. आणि अशी जलक्रीडा करत असताना कधी कधी हत्तीला मौज वाटायची. त्याने आपल्या सगळ्या परिवारातल्या लोकांना काठावर उभं करायचं, आपल्या सोंडेमध्ये पाणी घ्यायचं, त्यांच्या अंगावर टाकायचं, त्यांनी सोंड्यात पाणी घ्यायचं, याच्या अंगावर टाकायची, अशी जलक्रीडा तो करत असतो हत्ती. आणि अशी जलक्रीडा करत असताना रोजच करायचा तो, त्याला त्यात आनंद वाटायचा. पण मला सांगा, असाच हत्ती इतका रत झाला त्या प्रपंचात, इतका रत झाला की त्याला संसाराशिवाय दुसरं काही दिसलंच. हे रूप काय बरं, तो इतका रमून गेला. पण इतका रमल्यानंतर त्याला असं कळालं नाही की एक दिवस माझ्यावर काळ येणार आहे. काळाची रे काळाची रे उडी पडेल बाजवहा, सोडविना तेव्हा माय बाप. आणि असा मदोन्मत्त जलक्रीडा करण्यात रंगलेला त्या हत्तीला एक दिवस अचानक त्याचा काळ त्याच्या समोर आला. त्यांनी पाय मागे पुढे टाकायला त्या जलाशयात, तोंडेत पाणी घ्यायला, आपल्या हत्तीनींच्या अंगावर टाकायला, सोंडेत पाणी घ्यायला, हत्तीनीच्या अंगावर टाकायला, पाय मागे पुढे करतोय. आणि नेमकं एक दिवस त्याच हत्तीचा काळ त्या जलाशयात बसलेला होता. भागवतातलं चिंतन आहे. त्यांनी पाय उचलला तर पाण्यात टाकणार, इतक्या खाली अक्रळ विक्रळ हा दबड्यापासून मगर बसते. त्या मगरीच्या तोंडामध्ये पाय गेला. आपल्याला सांगू का, जो तो ज्याच्या त्याच्या जागी श्रेष्ठ असतो, कुणीही कनिष्ठ नसतं. बरं, म्हणून कुणाला अवमानकारक बोलणं अत्यंत वाईट आहे. दवाखान्यात डॉक्टर श्रेष्ठ, कीर्तनकाराच्या गादीवर बुवा श्रेष्ठ. उगा दवाखान्यातल्या डॉक्टराचे जर तुम्ही बरोबरी करायला लागला तर बुवा म्हणायला लागली मी तुम्हाला इंजेक्शन देतो, तर तो पेशंट सदेह स्वयंपाकघरामध्ये बाई श्रेष्ठ, बैठकीत पुरुष श्रेष्ठ. उगा हा पुरुष म्हणला मी तुला पिठलं कसं करायचं सांगतो. पण हल्ली वेगळं चाललंय बरं, हल्ली पुरुषाला स्वयंपाक येतो त्या टीव्हीवर. बरं का, टीव्हीवर तर तेच दिसतं मला, सगळे पुरुष स्वयंपाक करतात आणि बायका टेस्ट करतात. टेस्ट कलेक्टरच्या दाराच्या बाहेर ऑफिसच्या चपराशी श्रेष्ठ आणि आतमध्ये. पण तुम्ही जर कलेक्टर श्रेष्ठ समजून चपराशाला जर तुच्छ समजायला लागला तर तो आतमध्ये जाऊन देत साहेबांची मीटिंग झाली. मीटिंग संपत नाही, मीटिंग नाही, मीटिंग नाही. मग ज्यावेळी तुम्ही त्याला एखादी 100 रुपयाची नोट भेट द्याल, अरे त्यांचा आपल्या साहेब भेटतील का आता मला असं धरम लागायचं, साहेब भेटतील का, तो म्हणतील थांबा मी आत्ता विचारून येतो लगेच. त्याचं कार्य घेऊन गेलं ना व्हिजिट, तर तो लगेच सांगतो साहेबांनी बोलावं तुम्हाला, ती 100 रुपयाची नोट. ह्याचे सगळे उदाहरणं देतो आणि मी महाराष्ट्रातलं येतो बरं का, तुमच्याकडं राम राहते, तुमच्याकडं काही. प्रत्येक आपल्या जागी श्रेष्ठ. साथीदार साथीदारांच्या जागी मोठे, कुळकुळाच्या जागी मी श्रेष्ठ म्हणून असं नाही चालत. पाण्यात मगर श्रेष्ठ आहे. तिच्या तोंडामध्ये पाय पडला आणि ती त्याला खेचायला आतमध्ये. तो नवनाग सहस्त्रबळी होता गजराज, पण हत्तीच्या त्या मगरीच्या शक्ती पुढे तुच्छ पडला. तो हत्ती जमिनीवर श्रेष्ठ असतो. जमिनीवर जर असला ना तर कित्येक पाताळात मुळ्या गेलेला झाड देखील तो एका सोंडेनं कणक्यात उपटून टाकेल ही दाखवले.
ते मगर काही केले आहे की नाही, यांनी पहिल्यांदा हिसके मारले. भागवतामध्ये वर्णन केले किती वर्ष युद्ध झालं हत्तीचं मगरीचं, 1000 वर्ष. आणि त्या 1000 वर्षामध्ये याची सगळी शक्ती नष्ट झाली, शक्तिपात झाला. यांनी खूप प्रार्थना केली, बाकीच्या हत्तींना विनंती केली, परिवारांना विनंती केली की मला सोडवा, माझ्यावर काळ आलाय, कुणीतरी सोडवा. पण संत लिहितात कठीण समय येता कोण कामा असे, आपल्यावर वेळच नाही. वेळ आली ना तर जन्मदात्री आई देखील उपयोगी पडत. किती बायकोचं प्रेम असू द्या नवऱ्यावर, किती आणि कितीही नवऱ्याचं बायकोवर प्रेम असू द्या, पण बायकोचं अवघड बाळांपण नवरा घेऊ शकत नाही. असं म्हणतो, एक मुलगा तुला झाला ना दुसरा मला मिला. अंतिम दुःखाच्या क्षणी ज्याचं दुःख त्यालाच भोगावं लागतं असं शास्त्र. त्या मगरीच्या तोंडात पडलेला पाय ती आतमध्ये ओढते, जर्जर झालेला आहे हत्ती. कुणीही त्याला मदत करीना, त्याची शक्ती क्षीण झाली 1000 वर्षात. सगळ्यांना हात मारला त्यांनी, आप्त परिवार इष्ट मित्र गण गोत काही उपयोग झाला. आणि शेवटी आता तो मृत्यूला सामोरे जाणार, इतक्यात त्याची वरती नजर गेली द्वारकेकडे आणि एकदम त्याला परमेश्वर भगवान गोपालकृष्ण आठवले. आणि मग त्याला वाटलं, अरे आपल्याला या दुःखातून दुःखाचं हरण करणाराच आपल्याला आठवला. म्हणून वाक्य नीट ऐका, आठव्याला आठवा. भगवान गोपाळकृष्ण कितवा आहे? आठवा. रामाचा 7वा अवतार, भगवंताचा 8व्याला आठवा. तरी आठवलं, द्वारकेकडे तोंड केलं. आता एक लक्षात घ्या बरं का, त्याचं नाव आहे देव. हिंदी मध्ये काय म्हणतात माहिती का, तुम कुछ मुझे पहिले धूप देव, पहिले मुझे देव बाद में देव. आपल्याकडे देव हा शब्द खूप छान आहे भगवंताचा, तू मला काहीतरी दे. यांनी विचार केला त्याला हाक मारायचे, पण काय देऊ त्याला, आज तर माझ्याजवळ काही नाही. त्या तलावामध्ये सहस्त्र पाकळ्यांचं एक कमर फुललेलं होत. त्या आपल्या सोंडेनं ते कमळ उपटलं आणि ती सोंड कशीच फिरकावली, कमळ फेकलं. हाक मारली, भगवंता गोविंदा हे गोपाला आ 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
हर परमी कृष्ण, हर परमी कृष्ण भगवान जेवायला बसलो होते, कधी नवत जेवायला घरी होते। एपीजी महाराजांची परिस्थिती ती देवाची, रोजच बोंबलत बाहेर। तुम्हाला गंमत सांगू का, आम्हाला एक सिलेंडर 6 महिने तरी जात घरी नसतोच कधी। लोकांना 2 महिन्यात संपतो, कसा संपतो, आम्हाला 6-6 महिने। त्यामुळे तो 700 रुपयाला झाला काही, 4-5 आम्हाला काही फरक। गोविंद रे गोपाळ, देव जेवायला बसले होते। रुक्मिणी माता वाढत होत्या आणि कधीतरी नवरा घरी जेवायला असावा आणि बायकोला क्वचित स्वयंपाक करण्याचा प्रसंग यावा आणि नवऱ्यासाठी स्वयंपाक करावा, जितक्या ती आत्मीयतेनं करते ना की आमच्या यांना जेवायचं। रुक्मिणी मातेनं खूप छान स्वयंपाक केला, कुकर लावलं, पूर्वी शीतावरून भाताची परीक्षा, भात शिजल्याकडे कसं अंदायचं, एक शीत चाचपून पाहायचा, आता शिट्टी होईल शीतावरून, आता 3 शिट्ट्या झाल्या की शिजलं, किती काळ बदललाय। ताट मांडले समोर बसायला फाटते, खायला फाट, चांदीचं ताट, रांगोळीचा थाट, उपत्याचा घमघमाट, देव जेवत आहे आणि मस्तपैकी अशी मूठ टाकले भाताची, मूठ कळत ना, मूठ वाटीचा आकार, मूठ टाकले भाताची, त्याच्यावर सुंदर असं थांबतं वरण। वरणाचे 2 प्रकार आहेत बरं, एक पळतो जावाय आला की थांबतो, गुवा आला की पळतो। गुवा आला की कसं वरण कळायचं, पळत पळत म्हणजे सगळ्या ताटात ते असं पांगत, मग ते इकडं जसं शेतकरी बांध लावत, बांध घालतो की नाही, पाणी इकडून चाललं की त्यात तीच माती उचलायची, इकडं लावायची, बांध घालणं म्हणतात, तसं तिथलाच भात उचलायचा, इकडं लावायचं, तो पण इकडं पळतो। गोविंद रे असं मस्त भात त्याच्यावर मूठ टाकलेलं, मुद्यावर भातावर वरण, साधं वरण छानपैकी आणि त्याच्यावर रवा गाईचं शुद्ध तूप टाकलेलं, वेगवेगळे पदार्थ ताटात आहे आणि मग भगवान आता एक घास उचलणार। इतक्या हत्तीचे हाक आहे, त्या हत्तीला हाक मारली, कृष्णा देवा आणि मला या दुःखातून सोडव, मरण यातनेतून सोडव। ती हाक ऐकली, इतकी हात हात होती पहा, ज्या पद्धतीनं हत्तीनं हाक मारली होती देवाला ते नाव हरी, म्हणून हरी मुख्य म्हणा। तर आता 9:30 झाले, मला पूर्वरंग संपला, किती काळ काय करू मलाही कळत नाही, निरंतर त्यामुळं क्षमा करा। म्हणजे एकदा विषय सुरू झाला ना तो की मग पूर्णही करा वाटतं, ते इकडे अर्ध म्हणलं त्या हत्तीनं हाक मारली आणि त्या हत्तीनं जी हाक मारली ती आहे हरी शब्द कसा तयार झाला। तुम्ही इतके वर्ष कीर्तन ऐकता, हरी कशाला म्हणतात, त्या हत्तीचं दुःख भगवंतानं हरण केलं, हरती ती हरी अशी शब्दाची फोड आहे त्या। आणि ती हाक ऐकली देव घास आता तोंडात घालणार, इतक्यात हत्तीची हाक ऐकली देवाने हातातला घास हातातच टाकला आणि परत निघाले उघडे। रुक्मिणी माता म्हणाले, अहो कुठे, काय झालं एकदम तुम्हाला कुठे? तर रुक्मिणी जवळ हा म्हणाले, आणि तुम्हाला हा कहे लक्ष्मी ती कहे गजराज, एक हिंदी कवीनं लिहिलंय, हत्तीकडं म्हणायचं होतं तिला रुक्मिणीला, मी हत्तीकडं चालू आहे, मला हाक आली। किती वेगात आले देव, कुठे द्वारका, कुठे पुष्कर, पुष्करचा प्रसंग आहे हा, कुठे द्वारका, कुठे पुष्कर, काही क्षण तर लागतील ना यायला, आणि तेवढ्या क्षणामध्ये जर त्या मगरीनं हत्तीला मारलं, हत्ती
हा शब्द म्हणायचा होता. तर ती शब्द म्हणेपर्यंत हत्तीच्या जवळ भगवानाने काय वेग आहे. मग कवीने सांगितलं, आगे गोळी छुटत आहे पीछे होता आवाज. गोळी पुढे येते पाठीमागे लगे धावा. तितक्या वेगात भगवानाने हत्तीला मगरीपासून मुक्त केलं, सोडलं. इतुळ हरी हा जो अवतार धारण भगवंताचा, भागवत हे अवतार महात्म्य, भागवत ग्रंथ काय अवतार. तर हा अवतार झाला की कृष्ण भगवंताचं मंदिर असल्यामुळे सगळं भागवत कृष्णच बोलतोय, बाकी काही तिथं जे नाही बोलायचं तिथे काय असतं माहितीये का, काही संकेत असतात. एखाद्याने घर बांधलं 5-50 लाखाचं 2-4 कोटी रुपयाचं आणि त्या घरात कीर्तन ठेवलं, म्हणजे कीर्तन करून माझे भारत वास्तुशांती कीर्तन, आणि त्या दिवशी घरात कीर्तन ठेवलं आणि तिथं लंका दहन लावून कुबोडे नाही कमाला 10 कोटी रुपये खर्च केले मी तू लंका कशी जाईल हे सांगतोय मला. कुठे काय बोलावायचे सांकेतिक काही भान नसतं. कृष्णाचं मंदिर कृष्णाचे, मी जरी राम भक्त असलो तरी राम आणि कृष्ण काही वेगळे नाही. तर तो जो अवतार तो हरी, म्हणून महाराज म्हणाले हरी मुखे मन, हरी मुखे मन, हरी मुखे मन, हरी मुखे मन.